औरंगाबाद मध्ये कचरा कोंडीमुळे आणीबाणीची परिस्थिती आता निर्माण झाली आणि त्यामुळे महापालिकेने आरोग्य सेवेला सतर्कतेचा इशारा दिलाय. कचऱ्यामुळे निर्माण झालेली ही परिस्थिती नागरिकांसाठी धोकादायक ठरण्याची शक्यता आहे. औरंगाबादकरांनो सावधान, तुम्ही आजारी पडू शकता. उघड्यावरील खाद्यपदार्थ खाऊ नका. रस्त्यावर फिरताना मास्क लावून फिरा. उघड्यावरची मांस विक्री बंद करा. औरंगाबाद पालिकेनं शहरातल्या नागरिकांसाठी केलेल्या ह्या सूचनांना कारण ठरली आहे ती शहरातली कचरा कोंडी. रस्त्यावर 2000 टनांपेक्षा जास्त कचऱ्याचं साम्राज्य पसरलंय, त्यामुळे शहराची कचरा कोंडी झालीच आहे. शिवाय नागरिकांचं आरोग्यही धोक्यात आलंय. त्यामुळे पालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी ह्या सूचना आणि सतर्कतेचा इशारा दिलाय. सरा जो काही ठिकठिकाणी साचला आहे याच्यामुळे काही रोगराई पसरण्याचा आपल्याला धोका नाकारता येत नाही, तरी यासाठी सर्व नागरिकांनी विविध उपाययोजना केल्या पाहिजेत. जो काय कचरा आहे तो एका बाजूला ठेवावा, त्या कचऱ्याशी आपला कमीत कमी संपर्क येईल असं, आणि यापासून जे काय उघड्यावरच्या माशा आणि हे यासाठी अन्न आपले झाकून ठेवावं, कुठल्याही प्रकारचं कंटॅमिनेशन होणार नाही याच्यामध्ये, त्या कचऱ्यापासून आपल्या खाद्यपदार्थाचं याची काळजी घ्यावी. आणीबाणीची परिस्थिती म्हणून पालिकेच्या सर्व डॉक्टरांच्या रजा रद्द करण्यात आल्यात. पालिकेचे 5 हॉस्पिटल्स आणि 27 आरोग्य केंद्रांवर सतर्कतेचे आदेश देण्यात आले. महानगरपालिकेच्या 31 आरोग्य संस्था आहेत, यामध्ये 5 रुग्णालय आणि इतर 5 रुग्णालय आणि 27 आरोग्य केंद्र आहेत आपले. तर यामधून आम्ही तर बाह्य रुग्णसेवा देतोच आणि या 5 रुग्णालयामधनं आपल्याला दुपारची पण OPD आपण सुरू केलेली आहे की जेणेकरून कोणाला त्रास झाला काही झाला तर आपण वेळेत त्यांचा उपचार करू शकू. संपूर्ण शहरात प्लास्टिक बंदीचा कडेकोट अंमलबजावणीचा आदेश देण्यात आलाय. कचरा साठलेल्या भागात दुर्गंधीपासून बचावासाठी 2,00,000 मास्कची खरेदी करण्यात आली आहे. कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी औषधी सुद्धा मागवण्यात आली आहे. ह्या उपाययोजना करण्यात आल्या असल्या तरी कचरा कोंडी कायमच आहे आणि जोपर्यंत ती सुटत नाही तोपर्यंत शहराची कचरा कोंडी अटळ आहे. विशाल करोळेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, औरंगाबाद. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.